विद्यार्थी मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण कृत्रिम उपग्रहांविषयी माहिती घेणार आहोत. भारताने सर्वप्रथम आर्यभट्ट नावाचा कृत्रिम उपग्रह अवकाशात सोडला. थोर भारतीय गणितज्ञ आर्यभट्ट यांच्या नावाने हा कृत्रिम उपग्रह तयार करण्यात आला किंवा त्यांचं नाव त्या उपग्रहाला देण्यात आलं. रशियातील कापुस्टिन यार या अवकाश स्थानकावरून हा कृत्रिम उपग्रह सोडण्यात आला. हा उपग्रह सोडण्यासाठी कॉस्मॉस 3 या यानाचा उपयोग करण्यात आला. त्यानंतर भारतामध्ये अनेक संशोधने झाली आणि अनेक कृत्रिम उपग्रह तयार करण्यात आले. भारतीय अनुसंधान संशोधन केंद्र म्हणजेच इस्रोने अनेक कृत्रिम उपग्रह तयार करून अवकाशामध्ये सोडले, जसे इन्सॅट, जीसॅट, गगनयान अशी कितीतरी नावं उपग्रहांची आपल्याला सांगता येतील. त्याचप्रमाणे ॲस्ट्रोसॅट नावाचा उपग्रह भारतीय अनुसंधान संशोधन केंद्राने अवकाशामध्ये 2015 साली या उपग्रहामध्ये अतिनील किरणे आणि क्ष किरणे ग्रहण करणाऱ्या दुर्बिणी बसविण्यात आलेल्या आहेत. या उपग्रहाचं वैशिष्ट्य असं की याचे सर्व भाग हे भारतात तयार करण्यात आलेले आहेत. या यानाच्या सहाय्याने पाठवलेल्या माहितीचा उपयोग भारतीय शास्त्रज्ञ इतर संशोधनासाठी करत आहेत.